नमस्कार, कोमल्स किचन अँड लाईफस्टाईल मराठीमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. तर आजचा हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण असणार आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आपण जे वर्षभरासाठी गहू साठवून ठेवतो तर ते कशा पद्धतीने साठवावे की त्याच्यामुळे गव्हामध्ये किडे आळ्या जाळ्या किंवा मुंग्या होऊ नयेत, तर अशी ही जी कीड आहे ती गव्हाला लागू नये त्याच्यासाठी मी आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक रामबाण उपाय सांगणार आहे. त्याच्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग आता व्हिडिओला सुरुवात करूयात. तर इथे मी 50 किलो गहू घेतलेले आहेत. तर हे जे गहू आहेत ते मी 2 दिवस कडकडीत उन्हामध्ये वाळवणार आहे, ज्याच्यामुळे गव्हातील जी आर्द्रता आहे, गहू जे ओलसर असतात ते कडकडीत उन्हामध्ये वाळतील आणि असे हे जे वाळलेले गहू आहेत ते वर्षभर एकदम व्यवस्थित टिकून राहतात. तर अशा पद्धतीने पसरून आपल्याला हे गहू 2 दिवस वाळवायचे आहेत. तर गहू वाळवल्यानंतर ते कसे साठवावे हे आता आपण पाहूयात. तर आता हे जे गहू आहेत कडकडीत उन्हामध्ये वाळवून ते आता थंड केलेले आहेत. आता हे गहू जे आहेत आपल्याला उन्हामध्ये वाळवल्यानंतर लगेच त्याला पावडर लावायची नाही, थोडे ते थंड होऊ द्यायचे आणि मग नंतर आपल्याला त्याला पावडर लावायची आहे. तर ह्याच्यासाठी मी ही बोरिक ऍसिड पावडर मिळते, हे मेडिकलच्या दुकानामध्ये आपल्याला सहज मिळून जाते. तर ही 50 किलो साठी 100 ग्रॅमची ही बोरिक पावडर आहे, ही 60 रुपयाला मला मिळालेली आहे. तर ही जी पावडर आहे ती आपण आता गव्हाला कशा पद्धतीने लावायची हे मी तुम्हाला दाखवते. तर पहिल्यांदा आपल्याला एक गमलं घ्यायचं आहे आणि गमल्यामध्ये थोडेसे आपल्याला गहू घ्यायचे आहे. तर अशा पद्धतीने गमल्यामध्ये मी गहू घेतलेले आहेत. आता ह्या गमल्यामध्ये आपल्याला ही बोरिक ऍसिड पावडर लावायची. तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने ही पांढऱ्या रंगाची पावडर असते, एकदम बारीक अशी ही पावडर असते. हे बघ, तर आता ही जी पावडर आहे ती आपल्याला थोडी थोडी करून ही आपल्याला गव्हावरती टाकायची आणि ही गव्हाला अशी चांगली चोळून घ्यायची आहे, जेणेकरून हे आपले गहू वर्षभर टिकतील आणि ह्याला कोणतीही कीड लागणार नाही, सोन किडे होणार नाही याच्यामध्ये. तर आता सर्वात महत्वाचे म्हणजे, तर ही जी बोरिक ऍसिड पावडर आहे ती धान्याचीच पावडर असते, त्यामुळे ही धान्याला लावली तर ह्या धान्याला काही होत नाही. तर अशी ही पावडर तुम्ही निश्चितपणे धान्याला लावू शकता. तर आता ही मी अशा पद्धतीने ही पावडर पूर्ण गव्हांना लावून घेतलेली आहे. आता हे जे गहू आहे ते आपण धान्याच्या कोठीमध्ये म्हणजेच ही जी कंडी आहे याच्यामध्ये स्टोअर करून ठेवणार आहे. तर ही जी माझ्याकडे कंडी आहे ती 50 किलोची कंडी आहे आणि ह्याच्यामध्येच मी आता हे गहू स्टोअर करून ठेवणार आहे. तर अशा पद्धतीने इथे मी जे गहू घेतलेले आहेत ते थोडे थोडे करून म्हणजे साधारण 2 ते 3 किलो गहू असतील तर त्याला 3 चमचे बोरिक ऍसिड पावडर पुरेशी होते. तर या प्रमाणामध्ये तुम्ही बोरिक ऍसिड पावडर या गव्हाला अशा पद्धतीने चोळू शकता. तर अशाच पद्धतीने इथे मी सर्व गव्हाला ही पावडर लावून घेते आणि त्याचबरोबर मी माझ्या चॅनलवर इतर देखील नाविन्यपूर्ण रेसिपीज बनवलेले आहेत आणि त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, ते देखील व्हिडिओ तुम्ही नक्की पहा. आता तुम्ही बघू शकताय आपण हे जे गहू आहेत ते पूर्णपणे या कणगीमध्ये ओतले आहेत, या धान्याच्या कोठडीत ओतलेले आहेत आणि पूर्णपणे पावडर व्यवस्थित लागलेली आहे. तर आता ह्याला झाकण लावायचे आणि ओलसर ठिकाणी आपल्याला हे धान्य स्टोअर करून ठेवायचं. जर ओलसर जागा असेल किंवा त्या जागेमध्ये थंडावा असेल तर या धान्याला कीड लागण्याची शक्यता असते, त्याच्यामुळे उष्ण ठिकाणी आपण हे घरामध्ये धान्य स्टोअर करून ठेवायचं आहे जिथे की थंडावा कमी असेल. तर अशा पद्धतीने आपण वर्षभर आपल्याला जे गहू लागतात ते कशा पद्धतीने साठवायचे हा व्हिडिओ पाहिलेला आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून कळवा आणि अजून देखील तुम्हाला काही समस्या असतील किंवा अजून कोणते धान्य स्टोअर करायचे हे जर तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर ते देखील मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवू शकता.
तर असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी देखील चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राइब करा आणि शेजारीच असलेला बेल आयकॉन प्रेस करा. तर भेटूयात आता आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत धन्यवाद.